आता तुम्हाला दाखवतो तुम्ही कोकणातले खड्डे, आय मीन सॉरी कोकणातले रस्ते, खड्डा बघा. अरे देव, आला पाऊस आला, अरे शाबास जोरदार. माझ्या बघा, अरे अभी तो सुरुवात हुई है, आगे आगे देखो होता है क्या. गोप्रो माउंट केलाय मी, गोप्रोची हालत बघा, धूळ बघा, माती बघा. अरे खड्डे बघा, खड्डे बघा, अरे हे खड्डे का संपतच नाही आहेत. चंद्रावर आलोय आपण असं वाटतं की. अरे हा स्पीड ब्रेकर आहे की मस्करी आहे. तिकडे स्पीड ब्रेकर सॉलिड मोठे मोठे आहेत. काम चालू आहे इकडे. नमस्कार मंडळी आणि सुप्रभात फ्रॉम मुंबई. तर मंडळी, तुमचं स्वागत होतं या मुसळधार पावसाने, आणि ऑफकोर्स माझं पण. तुम्हाला माहिती पडलं असेल की की आपण निघालो एका नवीन ट्रीपसाठी, एका नवीन सिरीजसाठी. हवा खूप जास्त जोरात आहे. तर मंडळी, आता मी आहे JNPT रोडवर. तर माझा विचार होता STC थोडा ब्लॉक करून आणि मग पुढे निघेन, पण पाऊस इतके आहे ना की थांबायला झालंच नाही. आणि यस, आपण चाललोय आपल्या बुलेटने. तर मंडळी, मी व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी मुंबई गोवा हायवेचा म्हणजे मुंबई टू लांजा प्रवासचा दोन व्हिडिओ बनवीन, पण दोन नाही, मी चार बनवणार आहे. कारण की मी डिटेल ब्लॉग बनवतोय. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मुंबई टू वाकण म्हणजेच मुंबई टू नागवटेचा रस्ता, आणि खूप जास्त रस्ता खराब आहे, तोही तुम्ही ऑफकोर्स पुढे पाहणार आहे. आणि मग व्हिडिओ येईल आपला नागोटणे टू खेड, जिकडे आपण जेवायला थांबलो होतो. आणि मग त्याच्यानंतर परशुराम घाट, फक्त परशुराम घाटचा, आणि मग चिपळूण टू लांजाचा प्रवास, म्हणजे टोटल चार व्हिडिओ लागोपाठ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता किती वाजले सकाळचे मला काय आयडिया नाही आहे. आज आहे 12 ऑगस्ट. तर आपण चाललो आहे 4 दिवसात ट्रिपला, म्हणजे आज आहे 12 ऑगस्ट, 12, 13, 14, 15, 15 बॅक टू मुंबई. तर आपण चाललो आहे कोकणात, माझ्या गावी लांजामध्ये. मी सकाळी कधी 5 उठलो, फ्रेश झालो आणि सामान वगैरे लोड करून मला निघालो वाजले 6:30. तर कदाचित 7:30 वाजले असतील. आणि वातावरण मस्त आहे, मुसळधार पाऊस पडतो. म्हणजे जेव्हा निघालो आपल्या घरातून ना, तेव्हापासून ते आतापर्यंत पाऊस सुरूच आहे. तर मी व्लॉग सुरू केला फ्रॉम JNPT रोड, कारण मुंबईचं ट्रॅफिक, सकाळी पण थोडंफार ट्रॅफिक होतं, मुंबईचं ट्रॅफिक आणि मुंबईचे खड्डे दाखवण्यात काही पॉईंट नाही. म्हणजे ज्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला मुंबईचे खड्डे पाहायला पाहिजे ना, ते तर पाहतच नाही. आपण बघून काय करणार, त्याच्यापेक्षा मी स्किप केलंय. आणि आता तुम्हाला दाखवतो मी कोकणातले खड्डे, आय मीन सॉरी कोकणातले रस्ते, म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपले कोकणाचे रस्ते कसे आहेत तुम्हाला या व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आता समोर तुम्ही पाहताय तो मस्तपैकी डोंगर आहे, पूर्ण हिरवंगार झालेला, कारण पावसामध्ये सर्वीकडे हिरवंगार होतं. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. मंडळी होप्स माझा आवाज क्लिअर येत असेल, कारण मी अगोदर दोनदा जो मोठा वाला केला होता प्रॉपर माईक वगैरे लावून ना, तो मी फसलो होतो, मला आवाज रेकॉर्ड व्हायलाच ना, म्हणजे नॉईज विंडचा आवाज खूप जास्त रेकॉर्ड होत होता. पण आता मी चांगलं टेस्ट केलंय, चांगलं रिसर्च केलंय, आणि मगच पूर्णपणे आता तुमच्याशी तयार होऊन बोलतोय मी. तर मला गॅरंटी आहे आवाज चांगला येत असेल. तर तुम्हाला आवाज कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी, ह्या ट्रिपला ना 3 गोष्टी फर्स्ट टाइम होत आहेत, सांगतो कुठच्या त्या. काय सुंदर नजारा आहे बघा, आणि आपला JNPT रोड एकदम कडक नेहमीसारखा. हा, तर हा तुम्हाला मी सांगत होतो की ह्या ट्रिपला आपल्या 3 गोष्टी पहिल्यांदा होत आहेत. सर्वात अगोदर म्हणजे मी सांगेन तुम्हाला की मी आज खूप खुश पण आहे आणि आपण खूप दुःखी पण आहे. खुश याच्यासाठी आहे की हा जाऊ दे स्पीड ब्रेकर च्या मारे टोपी. खुश याच्यासाठी आहे मी की माझं स्वप्न, म्हणजे माझं एक ड्रीम होतं की मी आपण कोकणात आपल्या गावी बुलेटने जायचं, ते पण पावसाळ्यामध्ये. कारण बुलेट मी 2-3 गेलो अगोदर, तेव्हा थंडी होती, पण पावसाळ्यामध्ये मी एकदा पण माय बुलेटने नाही गेलो, हा कारने गेलो आहे. तर ते स्वप्न पूर्ण होत आहे. आणि दुःख याच्यासाठी वाटतंय की मी आज पहिल्यांदा एकटा चाललो आहे. एकटा कसं, माझ्या बायकोवर मी एकटा आहे, माझी बायको नाही आहे, त्यामध्ये हर ट्रिपला माझी बायको अमू असते बरोबर, तिला मी खूप जास्त मिस करणार आहे. तुम्हाला सांगतो मी मुंबई, मी घर सोडलं ते JNPT असताना मला जास्तच लांब वाटत होतं, का नेहमी कशी ती असते माझ्या बरोबर, ती नेहमी कशी ती माझ्यावर असते, त्याच्यामुळे गप्पा गोष्टी करत मस्ती करत वेळ कधी निघून कळतच नाही. पण हा रस्ता मला खूप लांब वाटला आहे, त्याच्यामुळे अमू आय एम मिसिंग यू सो मच. तर सर्वात अगोदर, तर सर्वात पहिली गोष्ट हीच आहे की या ट्रिपला अमू माझ्याबरोबर नाही आहे फर्स्ट टाइम. दुसरी गोष्ट की आपण पहिल्यांदा बुलेटने चाललोय आपल्या कोकणात पावसात गावी, हे पावसामध्ये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे
आपण चाललो आहेत आपल्या एका सबस्क्रायबरबरोबर, जो माझा खूप चांगला मित्र झाला आहे. आता आमचं बोलणं व्हॉट्सअपवर होत असतं, तर कधीपासून राईडचा प्लॅन होता म्हणून विचार केला की आता मला आमू नाही आहे ना, तर आपण त्याला विचारू. आणि तो लगेच त्यांनी हो बोलला. हा, खूप बरं वाटलं ऐकून. तर तो पुढे आपल्याला आता दत्त वडापाव जो आहे ना तिकडे भेटणार आहे. तसको आल्यावर तुम्हाला मी दाखवून येणार कोण आहे तो. त्याचं नाव आहे कुणाल. अरे बाबा थांब की. हां, कन्स्ट्रक्शन कामं ना इकडे खूप आहेत आपल्या या पनवेलला. आम्ही त्या जैनपुरीच्या बाजूला. आता पाऊस थांबलाय. तर मंडळी, आपण मुंबई गोवा हायवे घेतलेला आहे. माझा मित्राशी आता बोलणं झालं, तो पुढे निघालाय, खारपाडाच्या पुढे आहे, म्हणजे नागोटे रोडला आहे. तो त्याच्या बहिणीच्या रोडला गेला होता पुढे. तुम्हाला ॲक्च्युली फोन करा होता, पण फोन माझा आपल्या टँक बॅगमध्ये होता. तर तो पुढे भेटणार आपल्याला तो. आणि आताचे मी बघितलं वाजले 8, तर महारी मला लागले 1.5 तास पोचायला. बाप रे, इतकं मला कधीच लागत नाही. कदाचित रस्ता एकटा होतो म्हणून जास्त मोठा वाटला. आणि ऑफकोर्स पाऊस पण खूप होता, त्याच्यामुळे मी जरा आरामात गाडी चालवतोय. आणि तसं आपल्या घाई नाही, आपला डायरेक्ट लागत पोचायचंय, बॅगा टाकायच्या, चहा प्यायची आणि झोपून जायचंय. हो हो, वातावरण एक नंबर. आता कुठे थोडाफार पाऊस थांबलाय. आता विचारत आहे की थांबून मी फेस टू फेस बोलेन म्हणून, पण राहू दे, परत लेट होईल. त्यापेक्षा आपण पुढे जो नाश्ताकाल थांबू ना, तेव्हा तुमच्याशी बोलूया आरामात. तो पण तुम्ही आपला हा व्ह्यू एन्जॉय करा. तर मारे ट्रक्स बघा केवढे आहेत. हा, खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. मध्ये मध्ये असे खड्डे आहेत ना, म्हणून भीती वाटते. मला ना बाईक राईडची खूप खास आहे, म्हणजे मला खूप आवड आहे, मला खूप पॅशन आहे बाईक राईडची. पण सोलो जायला ना मला घरातून परमिशन मिळत नाही सहसा, कारण ऑफकोर्स घाबरतात ते सोलो राईडला. ए बाबा, हा म्हणजे आई बायको बाबू पण. आता तुम्ही त्यांनी मला कशाला पाठवलं, कारण माझ्यावर कोणतरी आहे म्हणून. आणि ऍक्च्युली मला म्हणजे वाटतं की कोणतरी असेल ना, एक जण तरी ना, तर मला एक आपल्याला एक धीर भेटतो, आधार भेटतो. म्हणजे काय आपली काय बाईक ब्रेकडाऊन झाला कुठे, मध्ये कुठे काय झालं, काय झालं वगैरे. म्हणजे कसं होतं ना, म्हणजे समजा आपलं बाईक म्हणजे कसं होतं ना, आपली बाईक कुठे ब्रेकडाऊन झाली मध्ये जंगलामध्ये वगैरे, वॉटेवर इकडे काय नेटवर्क नाही, काय वॉटेवर नाही, की दुसरा जाऊन त्या जवळच्या गावामध्ये जाऊन काय ती हेल्प आणू शकतो. मी एकटा कुठे जाणार, हा कुठे गाडी बिडी भेटली काय, आपला आपल्या बाईकवर सामान असतं, सामान थोडं एकटं जाणार कुठे, मग ते थोडंसं डिफिकल्ट होतं. म्हणून मला असं वाटतं दोघं तरी पाहिजे. मी मॅक्सिमॅक्स 4 लोकांना राईड करीन. मला ग्रुप राईड बिलकुल आवडत नाही, जमतच नाही, मला मी बिलकुल कम्फर्टेबल नाही ग्रुप राईडला. 3 ते 4 लोक असेल तर ठीक आहे, ते पण आपले चांगले मित्र असतील तर. आता कुणाल आपला चांगला मित्र झालाय, पण मी तुला फर्स्ट टाईम भेटतोय. आणि माणूस खूप चांगला आहे, ठीक आहे रे डेगर. आपण तशी फोनवर बोलणं चालू असतंस. आता आपण आहोत रायगड जिल्ह्यामध्ये, आणि रायगड जिल्ह्यात खड्डे थोडेफार आहेत नाही ना बोलणार, पण स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. पण काही प्रॉब्लेम नाही, पण काही प्रॉब्लेम अरे रे ओके, पण काही प्रॉब्लेम नाही, कारण असं निसर्ग बरोबर राईड करणं वेगळं आनंद आहे. ऍक्च्युली मला तुम्हाला पूर्ण सेटअप दाखवतो, काय सेटअप माझा तो, आज कुठे सामान कसं बांधलंय मी, कसं सामान ठेवलंय मी. आणि आपला गोप्रो मी इकडे पण माउंट करणार आहे पुढचा शॉट घ्यायला. हा तुझा. तर मंगळली, कदाचित मी ह्या व्लॉगचा, म्हणजे ह्या मुंबई टू लांजाचा व्लॉगचा ना 2 पार्ट बनवेन. कारण की थांब, हां कारण की 40 मिनिटचा व्हिडिओ होता ना, तर मी 20-20 मिनिटात 2 करीन. एवढा मोठा व्हिडिओ सुद्धा आपण पाहत नाही. जर 25-30 झाला तर मी एकच बनवीन. त्याचा पुढे ऑफकोर्स मी एडिट करेन, तेव्हा माहीत पडेल. तर मी मुंबई टू चिपळूण करेन एक व्लॉग, आणि चिपळूण टू लांजा करेन. बघू जे काय असेल तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर व्लॉगला आत्ताच लाईक करा, नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, माझं बेल दाबा, ऑल क्लिक करा. आणि माझा इंस्टाग्राम ID sandy_vrevrr त्या नक्कीच फॉलो करा, कनेक्ट व्हा. तिकडे पण आपल्या कोकणातलं मस्त भारी रील्स, फोटो, पोस्ट, स्टोरीज सर्व येणार आहेत. आणि तुम्ही जे काय प्रतिक्रिया असेल ना, प्लीज कमेंट बॉक्समध्ये उतरवा. आणि माझ्या आणि काय म्हणता येईल, मला तुम्ही इंस्टाग्रामवर DM करा. तुम्हाला नक्कीच तुमचा जे काय प्रश्न वगैरे असतील, नक्कीच मी तिकडे आन्सर करीन फॉर शुअर. पूर्णपणे वरती दुःख पसरलं आहे. हा, मस्त. कालच आपल्या घरी सुनील माली साहेब, म्हणजे आपले भाऊ आले होते घरी असंच भेटायला. ते आले होते सध्या आता मुंबईमध्ये, ते पण ऍक्च्युली आजच निघत आहेत गावी जायला 12 ऑगस्टला, पण ते बसने चालले आहेत.
तर तेच म्हणत होते की मुंबई गोवा हायवे खूप खराब आहेत, कोण जाऊ नकोस कोल्हापुरी मार्ग जा. पण ऑफकोर्स मला आणि ऑफकोर्स माझ्या मित्राला पण कुणाला पण मुंबई गोवा हायवे शूट करायचा होता. आताची सध्याची काय परिस्थिती आहे हे दाखवायचं होतं. त्याचं पण ऑफकोर्स एक चॅनल आहे, तो त्यांनी मध्ये व्लॉगिंग स्टॉप केलं होतं आय थिंक. सो असं म्हणत होतं की मी पुन्हा सुरू करीन, तर ते तो आलं की आपण विचारू चला बा हा तू शूट करतोय की नाही शूट करतोय व्हॉट एवर, ते बघू आपण पुढे. तर आता मी क्रॉस करतोय कर्नाळा, कर्नाळा रस्ता एक नंबर केला, मस्त केलाय. हवा खूप जास्त आहे, खूप स्लो माझा आवाज येत असेल, माझा एकदा पुढे उतरून चेक केलं पाहिजे, नाहीतर पोपट हो गया परत वाई जवळ द्या बघू. अरे देवा हवा की मस्करी आहे. आणि हा आला आपला खारपाडा टोल. हा पहिला टोल खूप अगोदर म्हणजे आय थिंक सो 7-8 वर्ष अगोदर हा टोल चालू होता. तेव्हा टोलला काही 10 रुपये होते, मग हा टोल थांबवला, तोडला पण आय थिंक सो मध्ये काहीतरी आणि हा पुन्हा बांधतो आय थिंक सो. आता कुणाल नागोटण्याच्या रोडला कुठेतरी भेटणार आहे बघूया. त्यांनी लाईव्ह लोकेशन शेअर केलं आहे, एकदा चेक करतो फूड थांबल्या ओके. अरे भूक लागली अरे लवकर भारी. अरे रे रे बाईक पडली, बंद पडली रे बाईक, बंद पडली. आणि आपला ह्या खारपाड्याचा ब्रिज मस्त ब्रिज आहे. आता ना तुम्हाला खूप सारे नॅचरल वॉटरफॉल पाहायला मिळणार आहेत पावसामुळे, तर खूप सारे खूप सारे. मध्ये तर मी ऐकलो होतो की लांजा मध्ये तर मी ऐकलो होतो टूवर्स लांजा जाताना ना म्हणजे पालीच्या पुढे आय थिंक ते दत्त मंदिर आहे, तर ते पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं इतका पाऊस होता. आणि ते रोडवर पाणी आलं होतं, तो रस्ता बंद केला होता, पावस मार्गे वगैरे सोडवत होते, पण आता तो ओपन केला आहे रोड. ऑलरेड पाऊस पडतो यार कोकणात, अजूनपर्यंत तरी रस्ता ठीकठाक आहे, थोडेफार थोडेफार मध्ये खड्डे होते पण रस्ता तरी बरा अजूनपर्यंत तरी. हा इकडे ना इकडे या रोडला मग थोडं पुढे आलात ना दूरच्या पुढे असे लोकल्स तुम्हाला मिळतील भाजीपाल्यावर, भाजीपाला म्हणा किंवा फ्रुट्स वगैरे म्हणा कलिंगड म्हणा वगैरे, तर त्यांच्याकडून नक्कीच घ्या. त्यांनी दोन गोष्टी होतील, एक म्हणजे ऑफकोर्स त्यांचा पण धंदा होईल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला पण फ्रेश भाज्या मिळतील. म्हणजे इकडून तुम्ही मुंबईला जात असाल किंवा गावी जात असाल ना, तर इकडून तुम्ही भाज्या वगैरे घेऊन मस्त जाऊ शकता घरी. आता आय थिंक थोडं ऊन पडलं आहे, आता ऊन आहे ऊन आहे. माझे ग्लोव्स माझे शूज सर्व त्याला भिजलेत. ॲक्च्युली मला रायडिंग शूज घ्यायचे आहेत पण तेवढं अजून बजेट जरा बजेट थोडं प्रॉब्लेम आहे, पण आपण घेऊ विचार करतोय की नेक्स्ट राईडला आपण रायडिंग शूज घेऊन टाकू, कारण ते महत्त्वाचं आहे रायडिंग शूज. आत्ता लागलाय खड्डा हा बघा, अरे हळू 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 आणि स्पीड ब्रेकर पण सॉलिड खड्डा आहे. बघा हे बघा हे बघा खड्डे बघा, आरामात चालू रे गाडी. परत स्पीड ब्रेकर आलेला आहे, आरामात शाबाश. आणि या साईडला खड्डे. आज पण मला ना बरेच हे दिसले बायकर रायडर जाताना, कारण कसं आहे शनिवार रविवार सोमवार मंगळवार सुट्टीच आहे, ऑफकोर्स मंडेला 15 ऑगस्ट आणि मग ट्युजडेला पत येते. पण मी पण या सुट्टीवर थोडा फायदा घेतला आणि आपण निघालो आहे. ऑफकोर्स आपण मंडेला परत येतोय आणि आज मी टाकली सुट्टी, मग टेन्शन नाही फ्रायडेला. पाऊस जोरदार येणार आहे, पूर्ण काळं गेलं यार पूर्ण काळं गेलं आहे. छमा रे, तर इकडून खालून गेलो की येतं पेन पेन सिटी आणि वरून आपला नॉर्मल रस्ता मुंबई गोवा हायवे. हा जो थांबा थांबा जरा एक मिनिट क्रॉस करू दे क्रॉस करू दे. अरे अरे खड्डा बघा, अरे देवा माझ्या केवढा मोठा तो. लक्षात ठेवा पेनचा बोर्ड लागेल ना खाली जायला, स्टार्टिंगमध्ये खड्डा आहे तुझा सांभाळा, खूप मोठा खड्डा आहे तो. आला आला पाऊस आला, अरे शाबाश जोरदार. हा तर हा पेन जो ब्रिज आहे ना
पहिले इतका खराब होता ना की अक्षरशः पेन ना येऊन या ब्रिजवर बॉडी पेन व्हायचं, बाईक पेन व्हायची, एवढा पेन तर खराब होता. पण आता एक नंबर केलं, मस्त केलं. स्टार्टिंगला फक्त मोठा खड्डा तुला सांभाळा, पुढे थोडाफार असेल आता तिथं. हां थोडाफार पुढे आहे. हा बघा हा बघा हा बघा हा बघा असं. हां बस बाकी रस्ता जरा भरा गेलाय. मला एक गोष्ट कळत नाही, आपला मुंबई गोवा हायवे कधी होईल पूर्णपणे रेडी? गेले 12 का 13 वर्ष झाले यार, कम्प्लीट करून टाका तो आता. अरे तिच्या आईचा. हा बघा बघा बरोबर वरती मधोमध रस्ता मध्ये जरा खराब आहे आणि पुढे चांगलं आहे. म्हणजे तो मधला पॅच खराब आहे, पुढे चांगला आहे. राहायला वाटतं मला थांबू देणार नाही पाऊसा. भूक लागली यार आता. तो भेटला की पहिला नाश्ता करून घेईन म्हणतोय. ओहो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हे वाटतं खड्डे आता आलेले आहेत, आता म्हणजे 1-2 वर्षामध्ये कदाचित, कारण अगोदर रस्ता भरा होता. माझ्या फूड रस्ता खराब आहे यार. हा हा बघा आहे ना. आरामात शबाश. सही आहे. व्हेरी गुड. नको देवराया अंत असा पाहू. गाणी ऐकायला पाहिजे होती पण जरा हँडफ्री लावायचं म्हटलं की मोबाईल लावणार कुठे. माझ्या तो आहे ब्लूटूथवाला पण मला एवढा काय आवडत नाही ते ब्लूटूथ कानात बिना टाकून ऐकायला. किंवा ठीक आहे, आपण तुमच्याशी गप्पा गोष्टी करत करत आपण हा प्रवास सुरू ठेवू. तर म्हणून आपण त्या ब्रिजला पोचलोय. तिकडून खालून लागतं अलिबाग, म्हणजे खालून जाऊन आपला घेतला राईट वडखळ राहिला या साईडला, राईट घेऊन मग आपण स्ट्रेट अलिबाग जातो. हा ब्रिज डायरेक्ट वरून जातो आणि आपला क्रॉस करून आपण जातो मुंबई गोवा हायवे. म्हणजे एक बरं केलं या ब्रिजमुळे ना की आपला तो वडखळचा त्रास होतो ना, वडखळला ट्रॅफिक आणि खड्डे तो बिलकुल लागत नाही. ते एक भारी काम केलंय. आणि हा ब्रिज आणि हा ब्रिजवर रस्ता पण चांगला आहे. एकदम पण खराब नाही आणि एकदम पण चांगला नाही, पण चांगला आहे. बघा तुम्हीच बघा. बरं आहे त्या तुम्ही बऱ्याचपैकी बरं आहे. हा शाबाश. अरे हा शाबाश. हा बघा हा पॅच खराब आहे हवाला आणि तो तर खराबच आहे. म्हणजे येताना तो बघा, तो तुम्हाला येताना दाखवेन. अरे आय थिंक सो. अरे बाबा माझ्या चायला आता तारीफ केली या ब्रिजची मी, पण रस्ता चांगला खराब भेटला यार. आय थिंक सो आत्ता झालं असेल यार, खूप खराब रस्त्यामध्ये. ह्या ब्रिजवर पण जरा गाडी सांभाळून चालवा रे मुलांनो आणि मुलींनो. अरे आरामात. गोसलो. हा आय थिंक तो याच्या पुढे जरा बरा वाटतोय. आता माहीत पडतो असा ब्रिज येतो. बघा असा ब्रिज येतो. हवा एवढी आहे ना की माझी 200 किलो गाडी त्याच्यावर मी 100 किलो 300 किलोला सुद्धा एवढं आपण हलतोय. एवढी हवा आहे. लोक हेल्मेट का नाही घालत मला कळलंच नाही. बघा ना तुम्ही सांगा, तुम्ही हायवेला आहे, पाऊस पडतोय, हेल्मेट घालून आपली सुरक्षा करा यार. सिरियसली यार, लोकांनी अजून सिरियस घेतलंच नाही हेल्मेट वगैरे. तुम्ही हायवेला गाडी चालवताय, प्लीज हेल्मेट घाला प्लीज. हा बघा खड्डा बघा. चल मार टोपी कंडेरी. चल मायला फुकट ब्रिजच्या तारीफ केली मी. ब्रिजचा रस्ता चांगलाच खराब आहे. चल आपण ब्रिज आता उतरलो आहे. जा थांबलास. स्पीड ब्रेकरने थांबवला. डोंगर अफलातून दिसत आहेत.
आणि मध्ये मध्ये असे ते पाणी भरले बघा तिकडे यायला, इकडे पण आहे तिकडे पण आहे पाणी भरले मध्ये मध्ये, भारी वाटतंय भारी. आय थिंक सो मी हा दोन व्लॉग करीन, कारण ज्या हिशोबाने मी बडबडतोय ना त्या व्लॉग गॅरंटी मोटर होणार आहे, कारण माझा एक्साइटमेंट लेवल सॉलिड आहे, हाय एकदम. म्हणजे मला असं झालं काय दाखवू आणि काय नको दाखवू असं झालंय, माझं सर्व दाखवू असं वाटतंय मला. पुन्हा दोन व्लॉग येईल, म्हणजे हा मुंबई टू चिपळूण एक व्लॉग आणि मग पुढे चिपळूण टू माझा सेकंड व्लॉग. अरे अरे हळू 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 आय शाबाश रस्ता बघा रस्ता, आय शाबाश हा बघा. अरे अभी तो शुरुआत हुई है, आगे आगे देखो होता है क्या. असे खड्डे असतात ना तस जपून चालवा बाईक, गाडी टेन्शन नाही, गाडी हळूहळू साईडने जाऊ शकते कारण ते चार चाके आहेत, काही प्रॉब्लेम नाही, पण बाईक सांभाळा, कुठे खड्ड्यात गेली ना तर प्रॉब्लेम होईल. खड्डा किती मोठा असेल काय माहिती नाही आपल्याला बाबा, पण बाईक म्हणून बाईक ट्राय करा, जेवढं होईल तेवढं कडेकडे काढा. अरे थांब तू थांब इकडे कुठे थांबा. अरे हळू 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 हे बघा रस्ते बघा. अरे देवा अरे देवा, तिकडून चला तिकडून चला. हा करतो चंद्र उतरला माझा, म्हणजे फोन वाजतोय माझा. अरे यार हळू हळू रे बाबा, रिक्षावर हळू तोच फोन करतोय मला आता, थांबतो जरा थांबून मी जरा तुला विचार सांगतो मी जवळ आलोय म्हणून. मी मस्तपैकी असा बलाकडा वगैरे लावला आहे, त्याने काय होतं माहिती आहे बरं पडतं मला, हेल्मेटचा जो आपला हेल्मेट घातल्यावर ती खाज वगैरे येतं ना गाळायला वगैरे ते येत नाही, स्मूथली हेल्मेट जातं आणि निघतं सुद्धा, म्हणून बलाकडा मी पहिल्यांदा ट्राय करतोय पण आय एम हॅपी. तर मंडळी आता मी जरा स्टॉप घेतला आहे आणि इथे अराऊंड काहीतरी 20 मिनिटं लागतील मला त्या पाळीला जायला, म्हणजे पाळीचा लेआउट जातो तिकडेच भेटणार आहे, आपण तिकडे नाश्ता पाणी करू वगैरे. तुम्हाला पहिले दाखवतो आपल्या गाडीवर मी काय काय लोड केलं आहे, सेटअप कसं झालं आहे. हा बघा ही आपली इकडे बुलेट बसतपैकी उभी आहे, आपलं हे हेल्मेट आहे, हे गोप्रो माउंट केलं आहे मी, गोप्रोची हालत बघा, धूळ बघा माती बघा, अरे देवा. इकडे मित्राला मस्तपैकी वॉटरप्रूफ वगैरे केलं आहे, इकडे आपलं हे तर त्याला पाहिजे होतं माझ्या मित्राला नीगार्ड वगैरे, ते तिला देईन तिला. हा आपलं एक सामान इकडे एक आहे, इकडे एक सामान आहे आणि इकडे एक सामान आहे, असं म्हणजे असा काहीतरी आपला सेटअप आहे मस्तपैकी. पूर्ण माती झाली बघा ना, आणि मी पण पूर्ण मातीमध्ये झालो आहे बघा, फुल माती चिकळ एकदम चिकळ. म्हणजे कसं असतं ना, आपण जेव्हा मोटो व्लॉग करतो गोप्रोची बॅटरी ऑफकोर्स जास्तीत जास्त 1-1.5 तास चालते, तर आपण काय जुगाड केलं आहे तर आपण हर टायमाला कसं थांबून ते चार्ज करणं वगैरे शक्य होत नाही, किंवा बॅटरी चेंज करणं वगैरे तो थोडंफार जरा कठीण पडतं आपण मेन पावसामध्ये. तर आपण काय जुगाड केलं आहे, ही जी वायर असते चार्जिंगची याला आतमध्ये टाकून टाकली मी मस्तपैकी, आणि इकडे त्याला मी ब्लूटेकनी मस्त वॉटरप्रूफ केलं आहे, आणि ही जी वायर आहे ही वाली ती मी इकडे लावीन, आपला चार्जिंग काय ना इकडे चार्जिंगचं पोर्ट खाली इकडे पोर्ट आहे इकडे लावीन, म्हणजे तो ऑटोमॅटिक चार्ज पण होईल, म्हणजे अख्खा रस्ताभर तो मस्तपैकी चार्ज होईल, काही टेन्शन नाही आपल्याला, म्हणजे आपल्याला बॅटरी चेंज करायची गरज नाही, कोणी थांबायची गरज नाही, मस्तपैकी तो ऑटोमॅटिक चार्ज होत राहील, भारी जुगाड केला आहे आपण. चला आता आपण गाडीवर बसूया, तर पुढे 10 मिनिटांनी बसेन, भूक प्रचंड प्रमाणात लागलेली आहे आणि आपण खाऊ आणि मग पुढे जाऊ. इकडून वातावरण एक नंबर, आता जरा पाऊस थांबला आहे, हा बघा पूर्ण काळेकाळे ढग आलेले आहेत आणि कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरे 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 हळू 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 सँडी हळो, शाबाश. मला अशा खड्ड्यातून जायचं म्हटलं की सर्विस दिलीच पाहिजे बघा. हळू 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 हळू, अरे टोपी म्हणते
हाँ आता ठीक है। रस्त्याचं दुःख आहे पण निसर्गाचं सुख आहे खरोखर। हळू 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 खड्डे बघा 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 शाबाश। नको देवराया किती अंत पाहणार या रस्त्यांचा मारी। हे खड्डे का संपत नाही आहेत आणि आपको संपणार पण नाही आहे। घर का मस्त जो मस्त वाटत बघा ना पूर्ण ग्रीनरी मध्ये मध्ये घर आहे बघा सही वाटत सही। अरे रे चायला हो 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 चंद्र आहे साक्षीला चंद्रावर आलोय आपण असं वाटतं की पळ झालं पळस। आला पुढे एक पॅच चांगला तर एक पॅच खराब हा बघा परत खराब। ओहो हा खड्डा काय आहे स्विमिंग पूल आहे रे। अरे देवा जास्तच खराब झालं यार रस्ता। हो हो पुढे जाऊन पॅच आहे बाकी वर खाली वर खाली। मला तर वाटतं आता तर मला गॅरंटी वाटतं की मी याच्या दोन पाटच बनवेन। अरे देवा एक पाय संपत नाही दुसरा पाय येतो हा बघा लागोपाठ तीन ते चार पाय असे आलेले आहेत। आता ही सध्याची अवस्था आता ही सध्या परिस्थिती आहे रायगडमध्ये आता पुढे रत्नागिरी जात माहीत पडलं कसं आहे ते। कोकण रेल्वे जसं मग एक स्वप्न पूर्ण झालंय ना बाईकनी म्हणजे बाईकनी कोकणात येतं ते पण पावसाळ्यात आहेत। अरे हा बघा स्पीड ब्रेकर कसला रे। तसंच माझं अजून एक स्वप्न आहे की पावसाळ्यामध्ये आपण ट्रेननी प्रवास करायचा कोकणात ते पण विस्टाडोम कोचने। हा विस्टाडोम कोचचा ना मजाच वेगळी आहे खरोखर। अरे हा स्पीड ब्रेकर आहे की मस्करी आहे तिकडे तिकडचे स्पीड ब्रेकर सॉलिड मोठे मोठे आहेत म्हणजे थांबलंच पाहिजे असं आहे थांबास। खड्डे 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 म्हणून मला असं वाटतं सोलो किंवा तरी आता जो मित्र आहे कुणाल त्याला मी विचारेन पुढे कारण त्याला पण रायडिंगची हाऊस आहे। अरे देवा हा पूर्ण पॅच खराब यार।
हळूहळू अरे कुठे चाललंय येणार आहे आपण आला आला परत आला पाटी काय माणसं आहेत रे बाईकने एक बरं पडतो साईडने निघालो हा 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 अरे मोठा पाहिजे रे खराब आहे तो अरे देवा इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे दोन्ही साईडला सेमच पॅच खराब आहेत तर आय थिंक सो आपण तिकडे पोचलो आहे तिकडे लेफ्ट जातो पालीला ना असं वाटत असा रस्ता बघा चांगलाच रस्ता खराब आहे चांगलाच खराब आहे अरे देवा हा खड्डा काम चालू आहे इकडे आता त्याला आपण जरा शोधूया तो कुठे थांबलाय ते हा भेटला 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 हा भेटला 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 कुणाल साहेब अरे काय रस्ते रे सॉलिड खराब आहेत रे जायला अजून तू पुढे भरपूर पल्ला काटायचं अजून इकडे आता करूया हा चल हा इकडेच करूया जायला मंडळी पावणे 10 वाजले एकदम रमत गमत झालं खूप रस्त्यामध्ये खपत खूप रस्ता खराब आहे आणि फायनली आपल्या कुणाल साहेबकडे भेटलेले आहेत तू आणणं काय आणणं माहित नाही हा कुणाल राऊत कुणाल राऊत मला वडापाव द्या बाबाजी तर आता हे नाश्ता पाणी करू आपण सांगितलं आहे कांदा भजी आणि मला वडापाव चहा वगैरे पिऊ आणि पुढे जाऊ अजून तर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि रस्ता आहे इतका खराब आहे मध्ये पुढे अजून माहीत पडेल तुम्हाला तर इकडून आतमध्ये लेफ्ट मारलं की येतं तर पालीचा रस्ता आणि इथून आपला स्ट्रेट मुंबई गोवा हायवे तर आपण इकडे थांबतो हॉटेलचं नाव काय भाऊ गौरव हां गौरव हॉटेलमध्ये आपण नाश्ता पाणी करतो आपला गरम गरम वडापाव आलेला आहे आणि चहा पण तुझं चॅनल पण आहे ना सांग बघू नाव भटकंती क्रिएशन आणि व्लॉगिंग सध्यामध्ये बंद होतं आता परत सुरू करतं तर भटकंती क्रिएशन लावून लगेच चेकआउट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा अजूनपर्यंत 8 तास लागतील आपल्या आरामात गेलो तरी आपण आरामात जायचं टेन्शन नाही हा चांगलाच करा